आपल्याकडे विभागाचे प्रशासन अधिकारी बंडलकर साहेब नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीच्या काळामध्ये किंवा त्या अगोदर बरीचशी त्यांची कारकिर्द चांगल्या प्रकारे गेली. मी नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये अनेक असंख्य जीवात्म्या असतात, परंतु ज्यांचं काही ऋणानुबंध असतात तेच जवळ येत असतात. आणि आपले पूर्वीचे काही ऋणानुबंध होते म्हणून हे जीवात्मे एकत्र आले, कुठेतरी देवाणघेवाण झाली विचारांची, आणि त्याच्यामधून आपला स्नेह वाढला आहे. आणि स्नेह वाढल्यानंतर आपल्या अडीअडचणी काय असतील त्या एकमेकाला मानल्या गेल्या, त्या माध्यमातून आपण जवळ आलो हा महत्त्वाचा भाग आहे. आणि हे काम करत असताना आणि काय अडीअडचणी येत असतात त्याच्यातून मार्ग काढून आपण पुढे जात असतो. या काही ठराविकच भाग असतो बघा की त्या ठिकाणी लोक आता आणि पिंपरी टेल्को असेल, पिंपरी असेल, लांब काही भरपूर कंपन्या असतात, तिथं आपण नाही जात, पण आपल्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. महापालिकेच्या ह्याच्यामध्ये आलेलं होतं की आपले सगळे जीवात्मे एकत्र असल्यामुळं कुठं ना कुठं ऋणानुबंध होता म्हणून एकत्र आलो, आणि त्या माध्यमातून आपला परिचय झाला, परिचयामधून ओळख वाढली, आणि त्यानुसार आपण आपल्या विभागाचे कामकाज केलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारची माहिती यांच्याकडून मिळालेली आहे आणि कामही चांगल्या पद्धतीचं केलं. या मग अशी सांगितलं की आरोप आणि निरोप या दोन गोष्टी माणसाला कधी आवडत नसतात, परंतु निसर्गाचा नियमच असतो की उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या चक्रातून त्या माणसाला जावंच लागतं. आज त्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे, सेवा काळ संपलेला आहे, आमचाही त्या नंतर संपणारच आहे. तो त्यांनी केलेल्या कामामध्ये आणि उर्वरित आयुष्य त्यांचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे फक्त आरोग्य, पैशाची आवश्यकता नसते, पण आरोग्य हे फार महत्त्वाचं असतं. आरोग्य चांगलं लाभो असे परमेश्वरचरणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि आमच्या क्रीडा प्रबोधनीच्या वतीनं त्यांना आवळ्यांच्या साक्षीनं एक मिनिट मॅडम पुढे या ना. मॅडम या बाजूने सर कोण पुढे या, सर तुम्ही या ना, तुम्ही या बाजूला या ना. आठवण आता.